मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यात फरक असतो. शरद पवारांच्या विधानामुळे सुनेत्रा पवार भाऊ प्रतिक्रिया द्यायला नकार. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहिलं नसतं, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाणं घासून पुसून गुळगुळीत झालेलं ते आता चालत नाहीये, संजय राऊत यांचा हल्ला बोल. तर बावनकुळेंना दिली कालबाह्य झालेल्या ढब्बू पैशाची उपमा. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे उद्या दुपारी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाणार. तिघ नेते 2004 नंतर पहिल्यांदाच एकत्र येणार. राहुल गांधी आज भंडारा दौऱ्यावर, नाना पटोलेंचं होमग्राऊंड असलेल्या साकोलीमध्ये घेणार सभा. भावना गवळी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी यवतमाळमध्ये घेतलेल्या बैठकीतही भावना गवळी होत्या गैरहजर. भाजपचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधून मतदारांसमोर मांडणार जाहीरनामा. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये कंगना राणावतचा जोरदार प्रचार सुरू. मतदारांच्या आग्रहोत्सव कंगनानं केला हिमाचल प्रदेशचा पारंपरिक कुलवी डान्स. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आचारसंहितेनंतरच मदत देता येणार, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.